साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. श्रीगोंदा शहरामध्ये अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यातच उन्हाचा पारा 40 अंशांच्या पार गेला, त्यामुळे नागरिक त्रस्त आहे. तसं असताना शहरामध्ये सारखी सारखी वीज जाते, त्यामुळे नागरिक हैराण झालेत. यामध्ये शहरात काही छोटे मोठे व्यावसायिक आहेत ज्यांचा व्यवसाय लाईटवरती सुरू असतो, त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे. सातत्यानं लाईट ट्रिप होते, त्यामुळे लाईटवरचे कर्मचारी हे मिटाकुटीला आले आहेत. त्यात भर म्हणजे कर्मचारी संख्या अपुरी आहे, त्यामुळे लाईनवरच्या कर्मचाऱ्यांना काम उरकत नाही आणि वीज तासनतास बंद राहते. कर्मचारी संख्या वाढवणं, लाईनचे मेंटेनन्स करणं, यासाठी कोणतेही मटेरियल मिळत नाही आणि ते उपलब्ध करून द्यावे यासाठी तहसील कार्यालयाच्या समोर सामाजिक कार्यकर्ते सतीश बोरुडे आणि टिळक बोस यांनी आंदोलन केलं. आंदोलन प्रसंगी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र सूर्यवंशी यांनी भेट दिली आणि आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय. तर आश्वासन पूर्ण न झाल्यास यापेक्षा मोठ्या स्वरूपाचे ठिय्या आंदोलन करणार आहोत, असं टिळक भोस यांनी म्हटलंय. शहर आणि तालुक्यामध्ये मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून एमएससीबीचा कारभार अतिशय भोंगळा आहे, सगळ्यांना त्या गोष्टीचा त्रास होतोय. श्रीगोंदा शहरामध्ये 5-5, 6-7 तास लाईट येत नाहीये. ग्रामीण भागामध्ये तीच परिस्थिती आहे, उन्हाळ्यामध्ये शेतीच्या पिकासाठी लाईटची गरज आहे, जनरेटरवर डिझेल डालून शेती करणे कोणालाही शक्य नाही अशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे. शहरी भागामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लाईट नाही. श्रीगोंदा शहराचं अर्थकारण हे लहान मोठ्या उद्योग व्यवसायांवरती, छोट्या छोट्या व्यवसायांवरती चालतं. तिथं सुद्धा 5-5, 6-7 तास लाईट नाही, त्यामुळे नागरिक पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत. आमचे सहकारी विशालजी सकट असतील, सतीश बोर्डे असतील, मागच्या 5-6 महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत. श्रीगोंदा शहराला ज्या लाईन आहेत आणि शहरामधून बाहेर जाणाऱ्या ज्या लाईन आहेत त्या दुरुस्त करण्यात याव्या, त्याचा वारंवार मेंटेनन्स करण्यात यावा आणि त्या मेंटेनन्स झाल्यानंतर इथली लाईट काही प्रमाणात सुरळीत होईल ही अपेक्षा त्यांना होती. त्यासाठी वारंवार पाठपुरावा चालू होता. इथले उप अभियंता असतील, नगरचे अधीक्षक अभियंता असतील, यांच्याकडे पत्रव्यवहार चालू होता. मात्र तरी देखील कुणीच या गोष्टीची दखल घेत नव्हती आणि म्हणून मागच्या आठवड्यात आम्ही प्रशांत खांडेकर, जे अधीक्षक अभियंता आहेत अहमदनगरला, त्यांची जाऊन भेट घेतली आणि त्यांना आंदोलनासाठी आम्ही पत्र दिलं. सतीशजींचा आग्रह होता की श्रीगोंदा शहर असेल, शनी चौक असेल आणि सगळ्याच परिसरामध्ये नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी त्यांच्याकडे येत होत्या आणि म्हणून आम्हाला नाईलाजाने हे आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. आज आम्ही बेमुदत हे आंदोलन सुरू केलं होतं, मात्र एमएससीबीचे अधिकारी, तहसीलचे अधिकारी यांनी लिखित पद्धतीचं पत्र आम्हाला दिलेलं आहे आणि स्वतः खांडेकर साहेबांशी सुद्धा बोलणं आमचं झालेलं आहे. इथल्या एमएससीबीच्या उपाभियंत्यांनी ज्या ज्या मेंटेनन्सच्या गोष्टी मागितल्या होत्या वरिष्ठांकडे, त्या त्या सगळ्या आम्ही उपलब्ध करून देऊ आणि 31 तारखेपर्यंत श्रीगोंदा शहर आणि तालुक्यातील विजेचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे सुरळीत करू अशा पद्धतीचं लेखी आश्वासन आम्हाला प्रशांत खांडेकर साहेबांच्या माध्यमातून इथल्या स्थानिक एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी आणून दिलेलं आहे. त्यामुळं आम्ही हे जे आंदोलन आहे ते तात्पुरतं स्थगित करत आहोत. पण 31 तारखेनंतर लेखी आश्वासन देऊन जर एमएससीबीच्या कामकाजामध्ये सुधारणा नाही झाल्या तर मात्र आम्ही अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. ते आंदोलन इथले प्रशांत खांडेकर साहेब असतील, त्यांचे कार्यकारी अभियंता असतील यांना सहन होणार नाही. आम्हाला शेवटी नाईलाजाने कायदा हातात घ्यावा लागेल. नागरिकांसाठी, इथल्या शेतकऱ्यांसाठी जर ती वेळ आमच्यावर येणार असेल तर ती सुद्धा आम्ही करू. कायदा हातात घेऊ प्रसंगी मात्र एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचं, आमदार खासदारांची ही जबाबदारी आहे की इथल्या स्थानिक विजेच्या प्रश्नावरती काम केलं पाहिजे. मात्र लोकसभेचे फक्त मतं मागण्यासाठी आले रात्रभर यांनी पैसे वाटले हे सगळं तुम्हाला माहिती आहे. फक्त निवडणुकीच्या काळात सक्रिय राहणारे अनेक वाघसिंह फिरत होते, गल्लोबोळात फिरत होते, त्यांना या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि म्हणून इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीचा आणि खासदारांसुद्धा आम्ही निश्चित करतो हा प्रश्न आम्ही हातात घेतलेला आहे आणि या प्रश्नावरती न्याय द्यायची जबाबदारी आता आमची. धन्यवाद. मंडळात कर्मचाऱ्यांची देखील अपुरी संख्या आहे, त्याबाबत काय पाठपुरावा करायला का तुम्ही? तिथं जवळपास आत्ता आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं की आज 21 तारखेपासून जे काही बाह्य अभिकरणाद्वारे म्हणजे खासगी कर्मचारी नेमलेले आहेत त्यांचं सुद्धा आंदोलन आता सुरू झालेलं आहे. ते पुढच्या 2 दिवसापासून श्रीगोंदा शहरात कसलंही काम करणार नाहीत. म्हणजे वायरमनची संख्या कमी, खाजगी ज्यांना घेतले त्यांना पगार नाही आणि जवळपास इथंच नाही तर आजच्या पेपरला सुद्धा सकाळ पेपरला बातमी आहे की श्रीगोंदा तालुक्यात जवळपास एमएससीबी सोडतात 50 ते 60 अधिकाऱ्यांची कमतरता आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आणि एमएससीबीमध्ये सुद्धा जवळपास 60% कर्मचारी उपलब्ध नाहीत आणि त्यामुळं हे वरिष्ठांनी कर्मचारी भरावेत अशा पद्धतीची आम्ही भूमिका घेत आहोत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.
सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे, मोबाईल नंबर 84-68-81-64-40, 92-09-87-34-30, 82-37-64-32 आणि 82-37-54-04-32.